Hello dear students, welcome to the lecture of oscillations, and this is the last lecture of this particular series. Already 11 lectures have been uploaded and the complete theory has been uploaded. This is the numerical lecture. In this lecture we will be solving all the numericals given in the textbook. So let's start with the questions straight away. Okay, काही स्टार्टिंगचे क्वेश्चन जर तुम्ही बघितले ते थिअरॉटिकल आहेत किंवा ते बोर्ड एक्झाममध्ये थिअरीसाठी विचारण्यात येतात, बट आपण आत्ता या पर्टिक्युलर सेशनमध्ये फक्त न्यूमेरिकल्सवर फोकस करणार आहे, राईट? सो वी आर गोइंग टू स्टार्ट डायरेक्टली विथ क्वेश्चन नंबर 9 फ्रॉम द लेसन ऑसिलेशन्स. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन चालू करण्याच्या आधी आय विल जस्ट गिव सम इन्स्ट्रक्शन्स. या सगळ्या क्वेश्चन्समध्ये आय एम नॉट गोइंग टू फोकस मच ऑन द कॅल्क्युलेशन पार्ट. मी तुम्हाला मेन तर कन्सेप्ट सांगणार आहे की कसं सॉल्व्ह करायचं आहे, कुठला फॉर्म्युला वापरायचा, आणि नंतर अप्रॉक्झिमेशन्स वापरून मी सॉल्व्ह करणार आहे, ॲज इफ हा क्वेश्चन एंट्रन्स एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे. या पॉईंट ऑफ व्ह्यू मी सॉल्व्ह करणार आहे. सो मी एक्झॅक्ट आन्सर्स आणण्याच्या मागे जास्त लागणार नाही. आय विल गो फॉर अप्रॉक्झिमेशन्स. लेट्स स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1. पहिला क्वेश्चन बघा सगळ्यांनी, स्क्रीनवरती आहे. इन SI units, the differential equation of SHM is given. Differential equation again, namaithi d2x by dt square plus omega square x equals to 0. So omega square x pallikade nela, the minus omega square x is d2x by dt square. Ani asas disthay question madhe baka, question madhe asas disthay. Tar omega square aplyala compare kela ya given equation barobar. Jar tumhi yala given equation barobar compare kela, tar omega square chi jaga koni ghetli aahe, 36 ni ghetli aahe, 36. सो ह्याच्यावरून आपल्याला असं कळतं आहे, अरे ओमेगा स्क्वेअर तर 36 आहे, 36 आहे. सो फ्रॉम दॅट आय कॅन फाईंड ओमेगा, इट विल बी 6, ऑब्व्हियसली 6. आणि जर मला ह्याच्यात विचारलं की फाईंड द फ्रिक्वेन्सी अँड टाईम पिरियड, तर ओमेगावरून आय कॅन यूज 2π इंटू फ्रिक्वेन्सी इज 6. वी नो दॅट ओमेगाची व्हॅल्यू 2π इंटू फ्रिक्वेन्सी असते. सो फ्रिक्वेन्सी काढणं खूप सिम्पल आहे. फ्रिक्वेन्सी विल बी 6/2π, दॅट इज 3/π. रफली मला माहिती आहे 3.14 असते पायची व्हॅल्यू. सो रफली जर काही मला व्हॅल्यू पुट करून विचारलं तर रफली आय कॅन से 9 थोडंसं कमी येणार आहे, सॉरी 1 थोडंसं कमी येणार आहे. सो त्यांनी जे आन्सर दिले 0.955, दॅट इज द करेक्ट आन्सर. ओके, 955 जे आहे ते मी तिथे बघून लिहितो, काय मी काही सॉल्व्ह नाही करते, बट तुम्हाला व्यवस्थित लॉग टेबलनी लॉग ऑफ न्युमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर करून सॉल्व्ह करावं लागेल. आणि जर टाईम पिरियड विचारला असेल तर एक्झॅक्टली रेसिप्रोकल π/3 हे सोपं आहे. 3.14/3 इज 1.04 × 12, 5 × 15. सो रफली 5 येतं आहे. 1.05 इज ॲब्सोल्युटली करेक्ट आन्सर, राईट? लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 10, म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन. आय होप सगळ्यांना समजला असेल, व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10 बघा. अ नीडल इन अ स्विंग मशीन मूव्ज अलॉंग अ पाथ ऑफ ॲम्प्लिट्यूड दिलेला आहे. 4 cm पाथवरती तो स्विंग मशीन ऑसिलेट होतो आहे विथ द फ्रिक्वेन्सी 5. पटपट लिहून घ्यायचं जे दिलं आहे ते. फाइंड द ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशन विचारलं आहे 1/30th second आफ्टर इट हॅज क्रॉस्ड मीन पोझिशन. मीन पोझिशन क्रॉस केल्यानंतर, नीट बघा, मीन पोझिशन क्रॉस केल्यानंतर 1/30 second नंतर त्याचा ॲक्सिलरेशन काय असेल. हा क्वेश्चन घुमवून विचारलं आहे, इनडायरेक्टली विचारलं आहे. सो तुम्हाला पहिलं तर ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला विथ रिस्पेक्ट टू टाईम माहिती आहे का? तर नाही, आपल्याला ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला नाही माहिती आहे. आपण तर विथ रिस्पेक्ट टू एक्स लर्न केलं आहे, म्हणजे ॲक्सिलरेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स असं लर्न केलं आहे, बट त्यांनी विथ रिस्पेक्ट टू टाईम विचारलं. सो सम हाव मला एक्स काढून टाईम आणायचा. सो ते मी कसं आणू शकतो, तर मला एक्सचा फॉर्म्युला माहिती आहे. वेन एवर पार्टिकल इज स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन, जर पार्टिकल मीन पोझिशनपासून स्टार्ट होत असेल, तिथून टाईम मोजणार असतील ते, तर एक्सचा ए साईन ओमेगा टी असं रिप्लेसमेंट करता येतं. आणि तेच मी इथे करणार आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर ए साईन ओमेगा टी. दिस पर्टिक्युलर थिंग आय एम गोईंग टू यूज टू गेट द व्हॅल्यू ऑफ ॲक्सिलरेशन. लेट्स चेक. मायनस साईन इज नॉट इम्पॉर्टंट इथे, कारण की आपल्याला मॅग्निट्यूड विचारलेला असतो नॉर्मली. सो ॲक्सिलरेशन काय, ओमेगा स्क्वेअर, ओमेगा काय असतो, 2π इंटू फ्रिक्वेन्सी, म्हणजे 2π इंटू फ्रिक्वेन्सी किती दिली आहे प्रश्नामध्ये, 5 Hz ना, 2π इंटू 5 स्क्वेअर. मायनस साईन मी साईडला ठेवतो, मी मॅग्निट्यूड विचारला ॲक्सिलरेशनचा इथे तुम्हाला. 2π इंटू फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर. ॲम्प्लिट्यूड 4 cm आहे. SI युनिट इज ऑलवेज इम्पॉर्टंट. -2 साईन ओमेगा 2π इंटू परत फ्रिक्वेन्सी जी 5 आहे इंटू टी 1/30 seconds. क्या बात है, चलो. सो 2π इंटू 5 इज 10π अँड 10π² इज 100π², ठीक आहे. इंटू 4 × 10⁻², इंटू साईन, आता बघा 2 5 × 10 होईल आणि तो 10 या 3 30 कॅन्सल करेल. सो π/3 राहील फक्त, साईन π/3. सगळ्यांना माहिती आहे π/3 म्हणजे 60 असतो आणि साईन 60√3/2 असतो. सो याचा √3/2 येणार आहे. हे 10⁻²− 2 आणि 10⁻²² म्हणजे 100 विल कॅन्सल आणि वरती काय राहील, 4π²
बरोबर. नॉर्मली तुम्हाला माहिती असलं पाहिजे 2 2 4 असतं आणि पाय स्क्वेअरची व्हॅल्यू 10 असते रफली. सो 2 × 10 = 20, 20√3 उत्तर आहे, 20√3. सिन्स आपल्याला माहिती आहे √3 1.73 व्हॅल्यू आहे, त्याचा × 20 करून बघा तुम्ही. 20 × 1.73 तुम्हाला 34 समथिंग नक्की देईल, 34.6 आहे की नाही जवळ आन्सर. 34.2 आहे, आपल्या 34.6 येत आहे, कारण की आपण अप्रॉक्झिमेशन केलं पाय स्क्वेअरला 10, रियालिटीमध्ये इट इज नॉट. सो दिस इज हाव यू सॉल्व द सेकंड क्वेश्चन. की पॉईंट काय होती याच्यामध्ये, व्हॉट इज द की पॉईंट? द की पॉईंट इज ॲक्सिलरेशन वॉज आस्ट नॉट इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट, जे नॉर्मली आपण पाठ करतो, इट वॉज आस्ट इन टर्म्स ऑफ टाईम. सो तुम्हाला लगेच इक्वेशन बनवता आलं पाहिजे, ओके. यू कांट लर्न ऑल द इक्वेशन, तुम्हाला ऑन द स्पॉट बनवता आलं पाहिजे. सो क्वेश्चन नंबर 10 का आन्सर इज 34.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 बघा एकदा. अरे क्वेश्चन नंबर 11 मध्ये काय दिलं बघा. पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM इज, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर असतो. त्यांनी दिलं आहे काय, 0.1 पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर असं दिलं त्यांनी. तुम्हाला हे पण माहिती असलं पाहिजे की पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला हा जो आहे ना, हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, त्याच्यातला एम ओमेगा स्क्वेअर जो आहे तो के असतो, म्हणून हाफ के एक्स स्क्वेअर असतो, ठीक आहे. बट आता सध्याच्या इथे लागणार नाही आहे, हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअरला मी फक्त ह्याच्याबरोबर कम्पेअर करतो, ठीक आहे. दोन आपल्याला त्यांनी गिवन, वी नो आणि गिवन. आता बघा पुढे प्रश्न काय. इफ द मास ऑफ द पार्टिकल इज 20 ग्रॅम, फाइंड द फ्रिक्वेन्सी. सिंपल आहे, इथे बघा कम्पेअर करा, कलर चेंज करतो मी. एम ओमेगा स्क्वेअर आणि हाफ एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट, इथे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट कोण आहे, 0.1 पाय स्क्वेअर, करा कम्पेअर. हाफ एम ओमेगा स्क्वेअरला कम्पेअर करावा लागेल, पलीकडे एक्स स्क्वेअर सोडून जो आहे तो 0.1 आणि पाय स्क्वेअर. 0.1 तुम्हाला माहिती आहे का, इट इज 1/10, 1/10 पाय स्क्वेअर. रियालिटी तर ही आहे की पाय स्क्वेअरच 10 असतो, आणि पाय स्क्वेअर 10 असल्यामुळे पाय स्क्वेअर आणि 10 कॅन्सल होतो आणि 1 राहतो. मी आधीच सांगितलं आय एम गोईंग टू गो फॉर अप्रॉक्झिमेशन्स. सो 2 वरती गेला, ओमेगा स्क्वेअर हाफ एम इक्वल टू 1 राहिलं ना, 2 वरती जाणार आणि एम खाली जाणार, सो ओमेगा स्क्वेअर काय येईल, 2/m, ठीक आहे. तो मास पुट करूयात, तर मास 20 ग्रॅम, 20 ग्रॅम म्हणजे 20 × 10⁻³ किलोग्रॅम आहे, 6 युनिट्स. मायनस 3 वरती गेला तर +3 होईल, 1 × 10 आणि 1 0 कॅन्सल झाला तर 10⁻² राहील. ओमेगा स्क्वेअर 10⁻² 100 असेल तर नुसता ओमेगा 10 असायला काय हरकत आहे, आणि फ्रिक्वेन्सी विचारली म्हणजे 2πf = 10. सो काय येईल, तर एफ विल बी 10/2π, आणि जर मी 10/2π डिवाईड करायला गेलो, जमणार नाही आहे मला, मी पायनी मल्टिप्लाय डिवाईड करतो. असं केल्याने खाली पाय स्क्वेअर झाला, जो पाय स्क्वेअर वरच्या पाय स्क्वेअरला 10 कॅन्सल करेल. सो फक्त पाय बाय 2 उत्तर राहिलं ना रे, पाय 3.14 असतो, त्याला अपॉन 2 करा, 1.57 येईल. आहे का नाही जवळ उत्तर, 1.58. दिस इज क्वेश्चन नंबर 11. लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 12. तुम्हाला झेपत नसेल, फास्ट वाटत असेल, स्लो डाऊन करा, हळूच्या पेसमध्ये बघा, ठीक आहे, आणि सोपं वाटत असेल तर फास्ट पुढे पळवा. क्वेश्चन नंबर 12. टोटल एनर्जी ऑफ मास 2 kg परफॉर्मिंग SHM इज 40 जूल. त्यांनीच सांगितले बाबा टोटल एनर्जी 40 जूल आहे, मास पण देऊन टाकलं आहे 2 kg. विचारलं आहे आपल्याला की व्हॉट इज द स्पीड ॲट द सेंटर, म्हणजे तुम्हाला विचारली मॅक्सिमम एनर्जी, मॅक्सिमम वेलॉसिटी ॲट सेंटर. आता हे सॉल्व करण्यासाठी वेगवेगळे अप्रोचेस असतात, मी तुम्हाला बेस्ट अप्रोच सांगतो काय. पार्टिकल इज परफॉर्मिंग SHM, त्याची टोटल एनर्जी कुठल्याही प्लेसला कॉन्स्टंट असते, टोटल एनर्जी ऑलवेज कॉन्स्टंट, वी नो दिस. आणि मीन पोझिशनला जेव्हा तो पार्टिकल येतो तेव्हा त्याच्याकडे कायनेटिक मॅक्स असते, पोटेन्शियल 0 असते, म्हणजे टोटल एनर्जी जी असते ती अख्खीच्या अख्खी कायनेटिक असते. सो कॅन आय से मीन पोझिशनला जेव्हा पार्टिकल येईल त्यावेळेस त्याची जी काही टोटल एनर्जी दिली आहे तीच कायनेटिक आहे, कारण की पोटेन्शियल 0 आहे. आणि आपल्याला माहिती आहे टोटल एनर्जी इज पोटेन्शियल प्लस कायनेटिक. आणि जर मी म्हणतो की मीन पोझिशनला पोटेन्शियल 0 असती, त्याचा अर्थ कायनेटिक एनर्जी त्याच पोझिशनला मॅक्स असेल आणि तीच मॅक्स कायनेटिक एनर्जीज टोटल असेल. सो आपल्याला ह्याच्यातनं वेलॉसिटी मिळणार आहे, बिकॉज मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज हाफ एम वेलॉसिटी मॅक्सिमम स्क्वेअर, ती सेंटरची वेलॉसिटी असेल, इज इक्वल टू 40. हा 2 वरती जाईल तर 80 = मास 2 kg दिला आहे इंटू व्ही मॅक्स स्क्वेअर 240. घेतला रूट की उत्तर आलं, व्ही मॅक्स
इज रूट 40. करता येतं का रूट 40? रूट 36 सगळ्यांना माहिती आहे 6 असतो, रूट 49 सगळ्यांना माहिती आहे 7 असतो. सो आपलं उत्तर 6 आणि 7च्या मध्ये राहील. ऑब्व्हियसली आपण 36 आणि 49च्या 36च्या जवळ आहे, फक्त 40 पाहिजे लागलं. सो आपण 6.1, 6.2, 6.3 एक्सपेक्ट करू शकतो आणि 6.3 दिलं आहे त्यांनी पण. सो दिस इज द आन्सर. सेंटीमीटर पर सेकंड का असेल, काही गरज आहे का सेंटीमीटर पर सेकंड असण्याची? तर नाही. युनिट शुड बी मीटर पर सेकंड. कुठेच SI युनिटचं आपण व्हायोलेशन नाही केलं, सगळीकडे मी SI युनिट्स घेतले आहेत, राईट? सो देर इज नो रिझन त्यांनी सेंटीमीटर पर सेकंड का लिहिलं आहे. इट शुड बी मीटर पर सेकंड गाईज, जस्ट करेक्शन करून घ्या. मागे प्रॉब्ली मी युनिट्स नाही बघितले, बट इथे युनिट मला लक्ष गेलं माझं युनिटकडे. सो आय वुड से इट इज मीटर पर सेकंड फॉर क्वेश्चन नंबर 12. लेट्स मूव टू 13th क्वेश्चन. चलो 13th क्वेश्चन बघा. अ सिंपल पेंडुलम परफॉर्म्स SHM ऑफ टाइम पीरियड 4 सेकंड. हाउ मच टाइम आफ्टर क्रॉसिंग द मीन पोझिशन विल द डिस्प्लेसमेंट ऑफ बॉब बी 1/3 ऑफ इट्स एम्प्लिट्यूड. क्या बात है, असं विचारलं आहे. हा एम्प्लिट्यूड असतो राईट, ह्याचा 1/3 एम्प्लिट्यूड किती वेळानंतर होणार, टाइम विचारलं आहे. सो सिंपल येणार आहे, इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट तुम्हाला माहिती असेल, आणखी तो मीन पोझिशनपासून गेला आहे आणि मीन पोझिशनला टाइम 0 असेल तर साईन इक्वेशन घेतो. टी इक्वल टू 0 ला पार्टिकल मीन पोझिशनला असेल, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन असेल, तर मी हे इक्वेशन घेतो ए साईन ओमेगा टी. अल्फा 0 असतो तशा पार्टिकलचा, आणि जर पार्टिकल मीन पोझिशनपासून चालू झाला आहे आणि आता ऑसिलेट होतो, त्याचं हे इक्वेशन असतं. आपल्याला विचारलं आहे त्याचा एक्स ए बाय 3, काय विचारलं आहे, एक्स ए बाय 3 किती वेळानंतर होणार, करून बघू. ए कॅन्सल. सो 1/3 इज इक्वल टू साईन ओमेगा टी, साईन इन्वर्स पलीकडे जाईल. सो इट विल बिकम साईन इन्वर्स 1/3 इज इक्वल टू ओमेगा टी. हा तर रेडियनमध्ये असणार आहे फिक्स, तर आपल्याला इन्वर्स पण रेडियनमध्ये काढावा लागेल, नाही तर उत्तर नाही येणार. नाही तर तुम्ही डिग्रीमध्ये शोधाल बुकमध्ये जाऊन आणि तिथं रेडियनशी कम्पेअर कराल तर चालणार नाही. इट शुड बी इन रेडियन. ओके, अदरवाइज यू हॅव टू कन्वर्ट दॅट इन टू डिग्री. दोन्ही एनी वन वे विल वर्क. ओके, आता पहिलं तर साईन इन्वर्स ऑफ 1/3 येतो का, तर स्टँडर्ड नाही आहे. साईन इन्वर्स ऑफ 0.333 काय असेल, तर मला असं वाटतं रफली साईन इन्वर्स ऑफ 0.5 30 डिग्री असतं ना, सो हा कमी असेल अजून. आपण अप्रॉक्झिमेशन वर्क करू, अप्रॉक्झिमेटली वी विल गो फॉर इट. बघा, तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की तुम्हाला साईनची व्हॅल्यू 30 डिग्रीपर्यंत, मी तुम्हाला इथं शॉर्टकट सांगणार आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. जस्ट मी तुम्हाला दुसऱ्या स्लाईडवर जाऊन शॉर्टकट सांगतो आणि अगेन वी विल कम बॅक टू दिस. हा जरी क्वेश्चन तुम्हाला दिसत असेल, डोंट फोकस ऑन दिस क्वेश्चन राईट नाउ. ओके, साईन ऑफ थीटा इज अप्रॉक्झिमेटली इक्वल टू थीटा फॉर स्मॉल अँगल्स. ठीक आहे, फॉर स्मॉल अँगल्स, छोट्या अँगल्ससाठी तसं असतं. साईनची व्हॅल्यू इज अप्रॉक्झिमेटली इक्वल टू थीटा, बट फॉर दॅट थीटा शुड बी इन रेडियन, नाही तर नसतं तसं, रेडियनमध्ये पाहिजे, बरोबर ना. सो हे फॉर स्मॉल अँगल म्हणजे किती, अप टू 10 डिग्री 12 डिग्रीपर्यंत चालतं, बट मी अप्रॉक्झिमेशन करणार आहे 30 डिग्रीपर्यंत. आणि 30 डिग्रीपर्यंत अप्रॉक्झिमेशन मी कसं करणार आहे बघा, तर आय नो दॅट साईन थीटा जेव्हा मी स्मॉल अँगलसाठी काढीन तर तो अप्रॉक्झिमेटली इक्वल टू थीटा असेल रेडियनमध्ये, तर मला रेडियनचं डिग्री कन्वर्ट करता येत आहे. सो व्हॉट आय कॅन डू इज साईन ऑफ थीटा इंटू पाय बाय 180, आता हा डिग्रीमध्ये आहे, ठीक आहे, जर काही डिग्रीमध्ये दिला असेल तर इट इज अप्रॉक्झिमेटली इक्वल टू थीटा इंटू पाय बाय 180 इफ दिस होल अँगल इज स्मॉल, बरोबर का. सो जर तुम्हाला क्वेश्चन डिग्रीमध्ये दिला असेल, लक्षात ठेवा डिग्रीमध्ये क्वेश्चन दिला असेल, तर यू कॅन स्ट्रेट अवे, मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो, पाय 1 पाय 3 असतो रफली आणि 60 होतो, थीटा बाय 60 करून टाकायचा, गेम ओवर, थीटा बाय 60 करून टाकायचा. म्हणजे तुम्हाला त्याच्या पुढे विचारलं 4 डिग्री काय असतं, साईन 4 डिग्री 4/60, साईन 20 डिग्री काय असतं 20/60, साईन 18 डिग्री काय असतं 18/60, फक्त डिवाइड बाय 60 करायचं, आन्सर येईल. पण ते डिग्रीमध्ये पाहिजे, आणखी मी डिग्री कन्वर्जन केलं आहे, हे तुम्हाला प्रॉब्ली नसेल कळालं, लोड घेऊ नका. हे तर मी डेरिवेशन दाखवलं तुम्हाला की कसं मी केलं, तुम्हाला लक्षात असं ठेवायचं. व्हॉट यू हॅव टू रिमेंबर, साईन थीटा
ची वैल्यू ची शॉर्टकट टिल 30 डिग्री अप्रॉक्सिमेटली चालून जातं. द फॅक्टर इज साइन थीटा 30 डिग्रीपर्यंत साइन ऑफ एनी अँगल लेस दॅन 30 तुम्ही कुठला पण घ्या 22 डिग्री इज 22 बाय 60 आन्सर आलं. साइन 18 डिग्री 18 बाय 60 काय लोड आहे तेच लॉजिक इथे वापरायचं मला. आता इथे उलट आहे व्हॅल्यू दिली आहे अँगल नाही दिला आहे सो मला अँगलला 60 डिवाइड केल्यावरती व्हॅल्यू मिळते सो मी व्हॅल्यूला 60 मल्टिप्लाय केली की अँगल मिळेल ना सो 0.33 60 मल्टिप्लाय करून बघू आपण. सो उत्तर काय येईल आपल्याला 0.33 60 मल्टिप्लाय करून बघितलं तर 0.33 1/3 असतं करून बघा 60 मल्टिप्लाय 20 डिग्री येईल रफली. काय येईल 20 डिग्री रफली ओके. आणि हे तुम्ही चेक करा असेल बरोबर 20 आता डिग्रीमध्ये आहे रेडियनमध्ये करावं लागेल कारण की इथे पलीकडे रेडियन आहे. पाय बाय 180 इज इक्वल टू ओमेगा काय 2π/T किती टाइम पिरियड आहे क्वेश्चनमध्ये 4 सेकंड वरती दिला आहे बघा इंटू टी. इफ यू सॉल्व दिस पाय पाय जाईल 2 1 2 2 10 20 0 0 पण जाईल 4 will go up तर टी विल बी 4/18 4/18 इज टी 2 9 करून बघा 2/9 डिवाइड असं करता का तुम्ही घरी 2/9 करत असाल तरी चालेल नो इश्यूज. आन्सर येणार आहे 0.2 18 2 राहिला परत 2 18 परत 2 राहिला सो 0.22 येत आहे त्यांचा आन्सर 0.21 आहे ऑलमोस्ट सेम राईट. आर यू गेटिंग इट. ॲक्च्युअलमध्ये हा क्वेश्चन लॉग टेबलमध्ये साईन इनवर्स बघून सॉल्व करणं एक्सपेक्टेड होतं बट मी तुम्हाला एक साईनची ट्रिक सांगितली 30 डिग्रीपर्यंत कुठलाही अँगल विचारला साईनचा विदिन सेकंड तुम्हाला आन्सर येणार फॉर क्वेश्चन नंबर 14. लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 13 अँड नाव द 14th क्वेश्चन 13th होता ना राईट 14th क्वेश्चन बघा आता 14 सिम्पल पेंडुलम ऑफ लेंथ 100 सेंटीमीटर म्हणजे सेकंड्स पेंडुलम आहे हा याचा टाइम पिरियड माहिती असतो आपल्याला 2 सेकंड असतो स्टँडर्ड आहे. फाइंड द रिस्टोरिंग फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉब वेन इट इज ॲट 3 सेंटीमीटर फ्रॉम द मीन पोझिशन. मीन पोझिशनपासून 3 सेंटीमीटरवरती असेल 3 सेंटीमीटरवरती असेल तर काढा तुम्ही त्यांची रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स तुम्ही डेरिवेशन केला असेल तर तुम्हाला आठवत असेल आपण MG sin θ प्रोवाइड करत होता रिस्टोरिंग फोर्स आठवते का MG चा साईन कॉम्पोनंट प्रोवाइड करत होता आणि त्या साईन थीटाला अप्रॉक्सिमेटली आपण लिहिलेलं X/L दिस वॉज रिस्टोरिंग फोर्स. टाका सगळ्या व्हॅल्यू दिल्या आहेत मास 50 ग्रॅम 50 × 10⁻³ G 10 असतो एक्स किती घेऊ एक्स 3 सेंटीमीटर दिलं आहे 3 सेंटीमीटर डिस्प्लेसमेंट आहे अपॉन लेंथ किती 100 सेंटीमीटर म्हणजे 1 × 10⁻², 10⁻³ इज 10⁻⁵ नो वरीज 1 0 2 0 कॅन्सल होतील म्हणून हा 10⁻³ होईल आणि 5 3 15 होईल 15 × 10⁻³ म्हणजे 1.5 × 10⁻², न्यूटन सिन्स इट इज फोर्स आहे की नाही उत्तर 1.48 म्हणजेच 1.5 असतं ना करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 15 बिना काही टाइमपासचा फाइंड द चेंज इन द लेंथ ऑफ द सेकंड पेंडुलम ड्यू टू ॲक्सिलरेशन. सेकंड पेंडुलममध्ये कितीनी चेंज होईल लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम कितीनी चेंज होईल तुम्हाला पहिलं तर लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम माहिती पाहिजे. लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम माहिती पाहिजे तुम्हाला टाइम पिरियड काय असतो सेकंड पेंडुलमचा 2 असतो 2 गेला स्क्वेअरिंग बोथ साईड्स 1 = π² L/G आणि याच्यावरनं लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इज G/π² हे आपण टेक्स्टबुकच्या नॉर्मल डेरिवेशनमध्ये बघितलं आहे. सिन्स आपल्याला इथं दिलं आहे की इफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.75 चेंज होती आहे 9.8 तर चेंज इन द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम काय होईल बरोबर असा क्वेश्चन आहे. तो मी असा लिहू शकतो एल इज इक्वल टू G/π² सो कॅन आय राईट Δl इज Δg/π² काहीच लोड नाही आहे आपण ते 11वीत शिकलो एरर्समध्ये. वॉट इज द एरर वॉट इज द चेंज इन द ग्रॅव्हिटी 9.8 झाली आहे फायनल 9.75 9.8 झाली आहे सो चेंज किती झाला 9.8 -9.75 डिवायडेड बाय π² ज्याची व्हॅल्यू 10 असती सो किती होईल चेंज इन लेंथ 9.8 -9.75 0.05 डिवायडेड बाय π² 10 घेतला आहे मी थोडंसं कमी असतं त्या 10 बट इट इज फाईन आणि डिवाईड करून बघा 0.005 येणार आहे त्यांनी 0.0051 दिले कारण की त्यांनी अप्रॉक्सिमेशन केलं नाही आपण केलं आहे. मला वाटते तुम्हाला खूप भयंकर फास्ट जात असेल
स्लो डाउन करा स्पीड 0.25x 0.5x वरती बघू शकता तुम्ही. बिल्कुल डिफिकल्ट नाही आहेत. आपण ऑलरेडी वी हॅव सॉल्व्ड क्वेश्चन्स, बट दिस इज द क्वेश्चन गिवन इन द बुक, टेक्स्टबुकमधले क्वेश्चन्स आहेत. लेट्स मूव टू द 16th वन. क्वेश्चन नंबर 16 बघा. ॲट वॉट डिस्टन्स फ्रॉम मेन पोझिशन कायनेटिक एनर्जी इज 3 times पोटेन्शियल एनर्जी. ॲम्प्लिट्यूड दिला 8 centimeters काय. प्रश्न काय, मेन पोझिशनपासून किती डिस्टन्सला कायनेटिक एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जीच्या 3 times असेल, म्हणजे ही कंडिशन दिला. कंडिशन म्हणतो कंडिशन, टाका फॉर्म्युला, डोका नाही वापरायचं, फॉर्म्युला वापरायचं. हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कायनेटिक एनर्जी इज 3 times पोटेन्शियल एनर्जी. हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, हाफ एम ओमेगा स्क्वेअर, हाफ एम ओमेगा स्क्वेअर गेला. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज 3x square. एक एक्स स्क्वेअर उरलेला पलीकडे गेला, निगेटिव्हवाला पलीकडे गेला, तर तो 4x square होईल. इज इक्वल टू ए स्क्वेअर. रूट घेतले तर ए इक्वल टू 2x, फक्त पॉझिटिव्ह रूट घेतले मी, सो x इक्वल टू ए बाय 2. सो उत्तर काय येईल, ए होता 8 centimeters, 8 by 2 ही गोष्ट होणार आहे, म्हणजे 4 centimeters होणार आहे, आणि तेच तर आपलं उत्तर आहे. त्यांनी पण दिलेलं आहे, यावर्षी चुकत नाही आहेत MCQ आन्सर्स टेक्स्टबुकमधले. आय एम रिअली शॉक्ड, नाही तर नॉर्मली आत्तापर्यंत 2-3 चुकलेच असते त्यांचे, तरी एक युनिट चुकला आहे. सो दे हॅव मेंटेन्ड त्यांचा जो आहे ट्रेंड तोच राहिला आहे. 17th क्वेश्चन बघूयात, हा जमतोय का. अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऑफ टाईम पिरियड 2π seconds फ्रॉम द मेन पोझिशन अँड त्यांची स्पीड वेलॉसिटी इज गिवन √3 meters per second. ओके, वेन द डिस्टन्स ॲट वेन ॲट अ डिस्टन्स बी मीटर अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM ऑफ पीरियड 2π seconds अबाउट मेन पोझिशन ओ इज ऑब्झर्व टू हॅव स्पीड √3 meters per second वेर बी इज द, म्हणजे एक्स रूट थ्री म्हणला पाहिजे, त्यांनी एक्सच्या जागी बी दिलं. बी इज द डिस्टन्स फ्रॉम द मेन पोझिशन. ओके फाईन. ओके आता काय म्हटले, फाईंड द टाईम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल फर्दर डिस्टन्स बी. आत्ता डिस्टन्स बीवरती आहे, पुढे डिस्टन्स बी जायला किती वेळ घेईल असा प्रश्न. आत्ता डिस्टन्स बीवरती पुढेला किती वेळ घेईल तो. सो सगळ्यात पहिलं आपल्याला बी काय आहे हे तरी काढून घेऊ आपण. व्हॉट इज बी? सो त्यासाठी मला माहिती आहे टाईम पिरियड 2π आहे, त्याच्यामुळे ओमेगा किती आहे, ओमेगा 2π/T असतो, म्हणजे ओमेगा 2π/2π आहे, म्हणजे 1 आहे. व्हेरी सिम्पल क्वेश्चन, इझी करून टाकलं बघा त्यांनी. आता वेलॉसिटीचा द फॉर्म्युला दॅट वी नो इज ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर, ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, दिस इज द फॉर्म्युला. सो आता पहा नीट, वेलॉसिटी त्याची त्यांनी दिली आहे √3. कधी वेलॉसिटी √3 आहे, ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट इक्वल टू बी आहे. एक्सला बी टाकावं लागेल ना, वेन इट इज ॲट बी डिस्टन्स फ्रॉम द मेन पोझिशन, म्हणजे डिस्प्लेसमेंट बी असताना. ओमेगा तर 1 आहे, इफ आय सॉल्व दिस, √3 इज इक्वल टू ओमेगा 1 आहे अंडर रूट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, स्क्वेअरिंग बोथ साईड्स, √3 इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. एक बी स्क्वेअर पलीकडे गेला तर 4b² इज इक्वल टू ए स्क्वेअर, बी इक्वल टू +/-a/2. प्रॉपर सॉल्व केलं तर येईल. ह्याचा अर्थ पार्टिकल कुठे आहे, पार्टिकल इज ॲट ओरिजिनपासून हाफ ॲम्प्लिट्यूडला आहे पार्टिकल. आता त्याला फर्दर तेवढंच डिस्टन्स पुढे जायचं असेल तर तो किती टाईम घेईल, हे तर आपण शॉर्टकटमध्ये पाठ केले की पार्टिकल 0 to a/2 t/12 seconds ट्रॅव्हल करतो, आणि इथून इथपर्यंतचं डिस्टन्स t/6 ट्रॅव्हल करतो. t/6 जास्त टाईम घेतो तो, पहिला हाफ t/12, नेक्स्ट हाफ t/6. लक्षात ठेवा, नसेल येत तुम्हाला तर, की वेन अ पार्टिकल इज परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन तर तो सेंटरपासून एक्स्ट्रीमपर्यंत t/4 घेईल, t/4, दॅट इज टी. बट एका t/4 हाफ t/12 अँड देन t/6. सो लास्ट जो पार्ट आहे ना, हा t/6 कवर होणार आहे. a/2 डिस्टन्स जेवढा आहे तेवढाच डिस्टन्स a/2 परत तो t/6 seconds कवर करेल. बट टी तर 2π आहे, मग 2π/6 करावा लागेल. व्हॉट इज 2π/6? π/3 आहे की नाही? इट इज युअर आन्सर. दिसायला थोडासा टफ होता, मला पण वाटलं की काहीतरी कॉम्प्लिकेटेड आहे, बट नंतर कळत गेलं की हा क्वेश्चन खूप सिम्पल करून टाकलं त्यांनी, कारण की त्यांनी टी देऊन टाकलेला 2π, विच मेड लाईफ व्हेरी सिम्पल. लेट्स मूव टू द 18th क्वेश्चन. नसेल समजलं तर परत थोडं मागे जा 60-70 seconds आणि परत बघा. 18th क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18. M1 मास सस्पेंड केलं आहे
the time period T ahe. When body of mass M2 is tied to the first body system, the time M1 plus M2, manje basically dhoni add kele time period 2T jala. So compare M1 and M2 the ratio kada. Asa neat madhe prashna ekda alela. तर तुम्हाला पहिले माहिती पाहिजे टाइम पीरियडचा फॉर्म्युला स्प्रिंग मास सिस्टमला असतो 2 पाय अंडर रूट एम बाय के असा असतो फॉर्म्युला. सो टी प्रपोर्शनल टू रूट एम असतो. सो कॅन आय से टी टू बाय टी वन इज इक्वल टू अंडर रूट एम टू बाय फायनल मास एम वन प्लस एम टू आहे फायनल मास दोघांना अटॅच केले अपॉन ओरिजिनल मास. तर नुसता एम वन घेतला होता आधी एम वन लावलेला तेव्हा टाइम पिरियड मोजला टी होता. आधी एम वन लावलेला तेव्हा टाइम पिरियड टी वन होता. आता त्याच स्प्रिंगला एम वन आणि एम टू दोन्ही जॉईन केलेत तर टाइम पिरियड टू टी झाला. आधी टी होता आता टू टी झाला. सो आधी टाइम पिरियड किती होता टी आता टाइम पिरियड किती झाला टू टी. टी टी कॅन्सल झाला स्क्वेअरिंग बोथ साईड्स करावं लागेल. सो एम वन प्लस एम टू अपॉन एम वन इज इक्वल टू फोर अपॉन वन. यू हॅव टू सॉल्व दिस नाउ. हे जर काही तुम्ही सॉल्व केलं कसं सॉल्व होणार बघा. एम वनला स्प्लिट करावं लागेल डिनॉमिनेटरमध्ये. एम वन बाय एम वन इज वन प्लस एम टू बाय एम वन इज इक्वल टू फोर. वन पलीकडे जाईल तर थ्री होईल. तो थ्री झाला. आता एम टू बाय एम वन थ्री आलं. आपल्याला विचारलं एम वन बाय एम टू कम्पेअर करा म्हणजे आन्सर वन बाय थ्री येणार. सो आन्सर इज वन बाय थ्री. तेच तर दिलं त्यांनी पण आन्सर गिवन इज वन बाय थ्री. एम वन इज टू एम टू कम्पेअर करायला सांगितलं होतं. एटीनचा आन्सर इज वन बाय थ्री. नाईन्टीन्थ क्वेश्चन. क्वेश्चन नंबर नाईन्टीन जो विचारला आहे डिस्प्लेसमेंट दिला आहे. दोन एस एच एम ॲड करायला सांगितलं आणि ॲम्प्लिट्यूड विचारलं. सो पहिलं इक्वेशन काय ए साईन ओमेगा टी. दुसरं इक्वेशन काय एक्स वन म्हणूया एक्स टू म्हणू. दोघांना ॲड केले ना बी कॉस ओमेगा टी. दुसरं इक्वेशन आहे त्या दोघांना ॲड केले. सो तुम्हाला आता शिकवलं आहे जर पहिलं इक्वेशन ए साईन ओमेगा टी प्लस काहीच नाही म्हणजे झिरो डिग्री आहे आणि दुसरं इक्वेशन बी कॉस नाही साईनच पाहिजे. साईन ओमेगा टी प्लस 90 डिग्री मी लिहू शकतो बिकॉज साईन ऑफ ओमेगा टी प्लस 90 इज कॉस ओमेगा टी. ही ट्रिक आहे. दोन्ही साईनमध्ये पाहिजे लक्षात ठेवा. एक कॉस असेल तर साईन करून घेताल प्लस 90 करून. आता तुम्हाला मिळालं अल्फा वन अल्फा टू ए वन ए टू. वापरा रिझल्टंटचा फॉर्म्युला. आठवते काय कॉम्पोजिशन ऑफ एस एच एम ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू कॉस अल्फा वन मायनस अल्फा टू. तुम्ही ए वन स्क्वेअर घ्याल ना तर ए स्क्वेअर येईल. बी वन स्क्वेअर घ्याल ना ए टू स्क्वेअर घ्याल ना बी स्क्वेअर येईल. आणि टू ए वन ए टू कॉस अल्फा वन मायनस अल्फा टूचं झिरो होऊन जाईल. का आणखी अल्फा वन मायनस अल्फा टू 90 आणि कॉस 90 झिरो असतो. सो नुसतं एवढंच राहील आणि तेच एक्सपेक्टेड होतं नाही का. हे आन्सर आहे. ट्वेंटीएथ परत एकदा प्रश्न आला आहे. एक्स वन फाईव्ह साईन फोर पाय टी प्लस पाय बाय थ्री म्हणजे 60 डिग्री. एक्स टू इक्वल टू थ्री साईन फोर पाय टी प्लस पाय बाय फोर म्हणजे 45 डिग्री. वॉट इज द ॲम्प्लिट्यूड अँड इपो म्हणजे इनिशियल फेज रिझल्ट अँड ॲम्प्लिट्यूड. रिझल्ट अँड ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला वापरा. ए वन स्क्वेअर म्हणजे 25 ए टू स्क्वेअर म्हणजे 9 ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू कॉस 15 डिग्री. थोडंसं अवघड आहे कॉस 15 काढणं तरी करू प्रयत्न. अंडर रूट 25 प्लस 9 इज 34 प्लस 2 5 जा 10 10 3 जा 30 कॉस 15. कॉस 15 मला काढायला थोडा स्ट्रगल होऊ शकतो असं मला वाटतं अप्रॉक्सिमेटली. डायरेक्टली तर जमणार आहे. मी काय असं लिहू शकतो त्याला अंडर रूट 1 मायनस साईन स्क्वेअर 15 बरोबर. अँड साईन स्क्वेअर 15ला मी काय लिहू शकतो आपल्या ट्रिकप्रमाणे. साईन 15 काय असतो. साईन 15ला मी 15 बाय 60 लिहू शकतो. दॅट इज 1 बाय 4 आणि 1 बाय 4चा स्क्वेअर केला तर 1 बाय 16 होईल. सो 15 बाय 16चा रूट दॅट इज डिफिकल्ट आहे काढणं. 15 बाय 16चा रूट. 16चा रूट तर 4 असतो. 15चा रूट काय असतो स्लाइटली डिफिकल्ट. अप्रॉक्सिमेशन करावं लागेल. 3.8 काहीतरी घ्यावं लागेल मला. ठीक आहे मी 3.8 घेऊन टाकतो. 0.95 होईल हा. डिवाइड बाय 4 केलं मी त्याला 0.95 येईल. तो 0.95 इंटू 3 केलं तर 34 प्लस 9.53 28.5 रूट दॅट इज 50.62.5 रूट रफली 8 थोडं कमी ना. रूट 64.8 असतो. सो 7. अरे बापरे क्या बात आहे. 7.93 7.936 हे मी रन टाईममध्ये करतो गाईज. ओके आय हॅव नॉट प्रिपेअर्ड दिस. ओके मी आन्सर समोर ठेवले जस्ट कम्पेअरिंग. आय एम डुईंग इट इन रन टाईम.
सो डोंट एक्सपेक्ट की मी एक्झॅक्ट आन्सर्स काढीन, जस्ट मी अप्रॉक्सिमेटली काढतोय. 62.5 जवळपासचा आन्सर आहे 7.936, आणि सिन्स एव्हरीथिंग वॉज इन सेंटीमीटर्स सो आपला रिझल्टंट पण सेंटीमीटरमध्येच येणार. आता हे तर तुम्हाला कळालं, इथपर्यंत तुम्ही लिहून घ्या पॉज करून इफ यू वॉन्ट. मी इरेस करतो हे, राईट, कारण की मला आता दुसरा पार्ट पण काढायचा आहे. दुसरा पार्ट म्हणजे त्याचा इनिशियल फेज काढायचा. आता इनिशियल फेज काढण्यासाठी काय टेक्निक आहे, डेल्टा इज इक्वल टू टॅन इनवर्स ए वन साईन अल्फा वन प्लस ए टू साईन अल्फा टू अपॉन ए वन कॉस अल्फा वन प्लस ए टू कॉस अल्फा टू, असं काढणार आहे मी. ए टॅन इनवर्स ए वन किती आहे, ए वन आहे 5, ए टू किती आहे 3, ए वन आहे 5 3, ह्याला साईनने मल्टिप्लाय करायचं, साईन 60 साईन 45 साईन कॉस 60 कॉस 45 आणि मध्ये ॲड करायचं, राईट. आता फक्त मेकॅनिकली मी व्हॅल्यूज टाकल्या आहेत आणि आता फक्त सॉल्व्ह करतो. 5 sin 60 √3/2 प्लस 3 sin 45. साईन 45 लक्षात ठेवा 1/√2 असतो आणि 1/√2 0.7 असतो. 3 × 0.7 इज 2.1. √3/2 व्हॅल्यू 0.86 असते. 0.86 × 5 जर काही तुम्ही केलं तर काय येणार मी सांगतो पुढच्या स्टेपमध्ये. 5 cos 60 cos 60 इज हाफ अडीच प्लस 3 × cos 45 3 × cos 45 परत 2.1 देईल, तो काहीच डाऊट नाही. ओके 5 √3/2 म्हणजे 5 × 0.866 करायचं आहे, सो तो येईल तुम्हाला ह्याचं हाफ 43.3 43.3 म्हणजे 4.33 येईल. सो इट विल गिव्ह यू 4.33, ठीक आहे, प्लस 2.1 डिवायडेड बाय खालचा 4.6 येईल. सो दॅट गिव्ज यू अबाउट 6.43 अपॉन 4.6, ठीक आहे. सो तुम्हाला मिळालं टॅन डेल्टा इनवर्सचा मी परत इकडे घेतला आहे इज 6.4/4.6 म्हणजे 64/46 नो रिझन टू वरी. आता बघा, आय एम नॉट शुअर ह्याला डिवाईड तर करता येईल मला आणि आन्सर पण काढता येईल 32/23 वगैरे करून मला टॅन इनवर्स काढता येईल, बट मी थोडंसं अप्रॉक्सिमेशन करतो आहे. 46 to 48 लिहिलं जर काही मी तर हा 4 होईल आणि हा 3 होईल, आणि 4 and 3 झाल्यामुळे सगळ्यात बेस्ट काम होतं आपलं. ते बेस्ट काम असं आहे की ट्रायंगलमध्ये जर ऑपोजिट साईड 4 आहे आणि ॲडजस्टंट साईड 3 आहे आणि हा 5 आहे, तर ह्या पायथागोरस ट्रिपलेटला हा अँगल 53 असतो आणि हा अँगल 37 असतो. सो हा कोणाचा टॅन आहे, हा 53 टॅन आहे. सो डेल्टा अप्रॉक्सिमेटली 53 degrees येतो आहे, बट मी झोल केला याच्यामध्ये म्हणून 53 आन्सर चुकीचं आहे. 54 आन्सर का आहे, कारण की मी 46 to 48 केला आणि नंबर छोटा केला आहे, त्यांचा नंबर थोडा मोठा आहे, सो माझा आन्सर थोडासा मोठा आला पाहिजे 53 पेक्षा. सो आन्सर 54 आहे. एक्झॅक्टली कसं करायचं हे तुम्हाला खूप चांगलं माहिती आहे, अँड यू कॅन डू इट. 21st 20 cm वाईड सर्क्युलर थिन डिस्क, एक डिस्क आहे, मास रेडियस दिला आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया काढावा लागेल बहुतेक, इज अटॅच्ड विथ अ सपोर्टेड विथ अ थिन रॉड बाय होल्डिंग द रिम स्ट्रिंग इज ट्विस्टेड थ्रू 60 degrees अँड रिलीज्ड. त्यामुळे तो आता अँग्युलर ऑसिलेशन परफॉर्म करतो विथ टाईम पिरियड 1 second. कॅल्क्युलेट मॅक्सिमम रिस्टोरिंग फोर्स, एफ इज इक्वल टू के एक्स, तर इथे काय असतं टाऊ इज इक्वल टू सी थीटा, अँग्युलर आहे ना. सो मॅक्सिमम टॉर्क विचार, मॅक्सिमम टॉर्कला डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम लागेल, ऑब्विअस आहे. आणि हा सी जो आहे तो कसा काढायचा, तर तुम्हाला माहिती आहे के बाय एम ओमेगा स्क्वेअर होता इथे, तर इथे काय असतो सी बाय आय ओमेगा स्क्वेअर असतो. सी बाय आय, सी काय माहीत नाही तो काढायचा आहे, सो सी काय येईल आय ओमेगा स्क्वेअर येईल. मोमेंट ऑफ इनर्शिया या डिस्कचा हाफ एम आर स्क्वेअर असेल सिन्स इट इज अ डिस्क, इन टू ओमेगा जो आहे तो टाईम पिरियड काढता येईल. ओमेगा इज 2π/T आणि टी 1 second असल्यामुळे ओमेगा 2π आहे, सो 2π स्क्वेअर इज व्हॉट 4π². मी ओमेगाची व्हॅल्यू कशी काढली, 2π/T नाही, टी दिलेला 1 second तो टाकला अँड आय विल गेट द व्हॅल्यू ऑफ सी, जो किती मिळेल हाफ. द डिस्क का मास इज 200 grams विच इज 0.2 kg, रेडियस इज 20 cm विच इज 0.2 meter का स्क्वेअर इज 0.04 इंटू 4π² इज 10. दिस 2 × 0.1 होईल, हा 0.1 आणि 10 कॅन्सल होईल, सो 4 × 4 = 16, 0.16 याचं उत्तर येत आहे सगळ्याचं. सीची व्हॅल्यू 0.16 आली, सो टाऊ मॅक्स किती येईल, सीची व्हॅल्यू 0.16 आली आहे, इंटू थीटा मॅक्सिमम किती डिस्प्लेस केले 60 degrees, मॅक्सिमम डिस्प्लेस केले 60 degrees, आणि 60 degrees जे आहे त्याला π/3 लिहू शकतो मी,
बरोबर. सो झालं ना महा, हा 16 पाय बाय 16.16 16 केले ना, म्हणजे खाली 100 मल्टिप्लाय करावं लागेल, 100 × 3 16 पाय 50 असतो, 50 काहीतरी झोल झाला आहे वाटतं. अनडॅम्प्ड कंडिशन, फाईन 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 फाईन, ठीक आहे. सो 16 पाय अपॉन 300, 16 पाय इज रफली 50 अपॉन 100 × 3 52 जा, सो 1/6 इज द आन्सर. वॉट इज 1/6? वॉट इज 1/6? 0.1 जा, 6 4 राहिला, 6 जा, 6 6 6, कंटिन्यू. न्यूटन मीटर, दिस विल बी युअर मॅक्सिमम टॉर्क. आय होप आय हॅव नॉट मेड एनी मिस्टेक. हाफ एम आर स्क्वेअर वाईड. मिस्टेक काय झाली आहे बघा, 20 सेंटीमीटर वाईड डिस्क आहे. वाईड याचा अर्थ त्यांनी डायमीटर दिला आहे, रेडियस नाही दिला, मी रेडियस घेतला आहे, दॅट इज द मिस्टेक. सो त्यामुळे मी इथे 10 घ्यायला पाहिजे होतं, 20 घेतलं. सो मी काय केलं, मी डबल घेतलं आहे ना, त्याच्यामुळे मी डबल घेतल्यामुळे माझा आन्सर 4 पट आलं आहे, स्क्वेअर येतो. तो मला 4 डिवाईड करावं लागेल. सो मला हे उत्तर 4 डिवाईड करावं लागेल, म्हणजे माझा सी 1/4 होऊन जाईल. म्हणजे मला अजून 4 डिवाईड करायची गरज आहे, याला 4 डिवाईड करायची गरज आहे. आणि जर मी 4 डिवाईड केलं तर आता मला उत्तर येणार आहे 0.04133333 आलं बघा. सो इथे थोडासा ट्रिक होता, पहिलं स्टेटमेंट वाचताना वाईड जो वर्ड होता ते मी रेडियस अज्युम केलं. नॉर्मली डिस्कला रेडियस दिलेला असतो, कारण की दॅट वॉज द मिस्टेक. बट आय होप सगळ्यांना कळालं असेल. यू कॅन पॉज, रिवाइंड, स्लो डाऊन, स्पीड अप अकॉर्डिंग टू युअर बुद्धिमत्ता. 22nd, फाइंड द नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म्ड पर मिनिट बाय अ मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक मोमेंट सगळं दिलेलं आहे. माझ्यामध्ये फॉर्म्युला माहिती पाहिजे तुम्हाला. टी इज इक्वल टू 2π अंडर रूट, काय होतं रे फॉर्म्युला, मलाच आठवत नाही था, डिराईव्ह करून दाखवतो मी तुम्हाला. BM साइन थीटा टॉर्क आहे, टॉर्क इज इक्वल टू टाऊ इज इक्वल टू MB साइन थीटा इज इक्वल टू, सो हा झाला तुमचा C इज इक्वल टू C बाय I इज इक्वल टू BM ओमेगा स्क्वेअर. सो BM बाय I बाय BM, फाईन आय गेस बरोबर आहे. ओके, आय गेस दिस इज राईट. 2π√IBM. काय माहिती, एकदा परत करून बघतो. टॉर्क इज इक्वल टू BM साईन थीटा, टॉर्क इन अ मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटला ठेवल्यावरती. बट टॉर्क इज ऑल्सो इक्वल टू सी थीटा, सो सी इज नथिंग बट BM. सी बाय आय इज ओमेगा स्क्वेअर, रूट घेतला, ओमेगा मिळाला, 2π डिवाइड केली, फ्रिक्वेन्सी मिळेल. सो टाइम पिरियड हा बरोबर आहे. सो आपल्याला फ्रिक्वेन्सी विचारली, काही लोड नाही, नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर मिनिट विचारले फक्त, हा एक डिफरन्स आहे. सो आय विल इरेज दिस थिंग. 1/2π√BM/I हा माझा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला टाका, आन्सर काढा. 1/2π√ बी किती आहे मॅग्नेटिक फील्ड, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड 1.6×10⁻¹. मॅग्नेटिक मोमेंट, हा मॅग्नेटिक मोमेंट असतो का, मॅग्नेटिक मोमेंट किती आहे 3 A·m², आणि खाली मोमेंट ऑफ इनर्शिया 3×10⁻⁶. 3 गेला, −6 वरती गेला तर +6 होईल, आणि +6 −5 +1 होईल. सो आतमध्ये रूट 16 राहील, 1/2π, ठीक आहे. सो 16 रूट 4 × 2π इज द फ्रिक्वेन्सी. सो 2/π इज द फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी मिळाली 2π Hz. बट ही तर एका सेकंडला आहे ना, हे एका सेकंडला आहे. ऑसिलेशन्स पर सेकंड आहे, पर मिनिटला किती होईल, एका सेकंडला एवढ्या ऑसिलेशन होत असतील तर 60 सेकंडला किती होईल, × 60 करा. सो हा झाला ऑसिलेशन्स पर मिनिट, सायकल्स पर मिनिट म्हणतो याला. सो हे सॉल्व केलं की आन्सर येणार आहे 120/π. पायची व्हॅल्यू रफली 3 घेतली तर 40 येतं, बट सिन्स 3.14 आहे, थोडं 40 कमी उत्तर आहे, अँड दॅट इज द गिवन आन्सर. आय थिंक क्वेश्चन वॉज नॉट डिफिकल्ट जर तुम्ही फॉर्म्युला रटून टाकला असेल. बट मी तर लर्न नाही केला आहे फॉर्म्युला, बट आय नो हाऊ टू डिराईव्ह इट अँड आय एक्सपेक्ट द सेम फ्रॉम यू. जर तुम्हाला फॉर्म्युला रिव्हिजन चांगली असेल तुमची स्ट्रॉंग, you can quickly revise and you can remember those formulae.
बाकी तुम्ही फॉर्म्युला डिराइव पण करू शकता अशी तुमची कंडिशन बनवा की फॉर्म्युला नाही सुचला तर डिराइव करता आला पाहिजे. 23rd क्वेश्चन. वुडन ब्लॉक ऑफ मास एम इज केप्ट इन ऑन अ पिस्टन परफॉर्म वर्टिकल ऑसिलेशन ऍडजस्टेबल फ्रिक्वेन्सी अँड ड्यूरिंग द व्हायब्रेशन वी डू नॉट वॉन्ट ब्लॉक टू लीव द कॉन्टॅक्ट ऑफ द पिस्टन. हाऊ मच मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी इज पॉसिबल. ओके ठीक आहे. ठीक आहे. सो बेसिकली क्वेश्चन सिंपल आहे, मी तुम्हाला सांगतो कसा क्वेश्चन. अ वुडन ब्लॉक इज प्लेस्ड ऑन अ पिस्टन. हा पिस्टन आणि खाली काहीतरी मेकॅनिझम असेल की पिस्टन वर आणि खाली होत असेल. आता पिस्टन वरती समजा मी हे ठेवलं आहे, हे समजा पिस्टन आणि याच्यावरती मी ब्लॉक ठेवला आहे किंवा ऑब्जेक्ट ठेवलं आहे. हा ऑसिलेट जेव्हा होईल ना तर कुठे हा उडायची शक्यता आहे, तर ऑब्व्हियसली वरती उडायची शक्यता आहे. वरती चान्स आहे ना उडून जायचं. का वरती उडून जाण्याचं चान्स आहे? कारण की ज्यावेळेस पिस्टन मेन पोझिशनला असेल त्यावेळेस ब्लॉकवरती फक्त एकच फोर्स ॲक्ट होईल, एम जी वेट, तो त्याला प्रेस करून ठेवतो. बट आता पिस्टन जसं जसं वरती जाईल, ॲज द पिस्टन विल गो अप जसं पिस्टन वरती जाईल तर पिस्टनवरती डाऊनवर्ड ॲक्सिलरेशन ॲक्ट होईल. सो स्यूडो त्याच्यावरती ऑब्जेक्ट जेवढे त्यांच्यावरती स्यूडोवरती ॲक्ट होईल. सो तो ब्लॉक जो आहे, जो ब्लॉक त्याच्यावरती ठेवला आहे, त्याच्यावरती अपवर्ड ॲक्सिलरेशन ॲक्ट होत आहे स्यूडो. आणि ते जेव्हा वेटला कॅन्सल करेल, म्हणजे एम जी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनला ते ॲक्सिलरेशन कॅन्सल करेल, तो उडून जाईल. सो मॅक्सिमम ॲक्सिलरेशन काय असेल? ज्यावेळेस ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम असेल. सो किती असेल मॅक्सिमम ॲक्सिलरेशन? ॲक्सिलरेशन मॅक्स जे टॉपमोस्ट पॉईंटला असणार आहे ते किती असणार आहे? ओमेगा स्क्वेअर आहे. जेव्हा ते जीला बॅलेन्स करू शकेल त्यावेळेस तो उडून जाईल. बट त्यांनी सांगितलं आहे की ॲम्प्लिट्यूड फिक्स करून टाकलं आहे बाबा त्यांनी. ॲम्प्लिट्यूड इज रिस्ट्रिक्टेड टू 25 सेंटीमीटर. वाचा हा, ॲम्प्लिट्यूड इज रिस्ट्रिक्टेड टू 25 सेंटीमीटर असं म्हणलं. म्हणजे ॲम्प्लिट्यूड फिक्स ठेवायचा आपल्याला, आता फक्त विषय राहतो फ्रिक्वेन्सीचा. म्हणजे याला 25 ठेवला आहे म्हणजे 1/4 मीटर ठेवला आहे. जी तर 10 असतो, ओमेगा स्क्वेअर बरोबर. हा 4 पलीकडे गेला तर 40 इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. आणि ओमेगा स्क्वेअर काय असतो? 2π into फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर. म्हणजे 4π² एफ स्क्वेअर इज इक्वल टू 40. बट आपल्याला सवय पाय स्क्वेअरला 10 घ्यायची. सो 10 × 4 = 40 गेला, एफ स्क्वेअर इज 1, एफ इज इक्वल टू 1. आला का नाही F1? फ्रिक्वेन्सी मिळाली, फ्रिक्वेन्सी इज 1 Hz. ठीक आहे, सिम्पल होता क्वेश्चन. कुठल्याही व्हर्टिकल ऑसिलेटरी सिस्टममध्ये एखादा ऑब्जेक्ट उडून जाण्याचे चान्स सगळ्यात वरती असतो. सगळ्यात वरती ॲक्सिलरेशन डाऊनवर्ड असतं, स्यूडोवरती ॲक्ट होतं. वेन इट विल बॅलन्स द ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन उडून जाईल तो. सो ते मी सॉल्व करून मला फ्रिक्वेन्सी मिळाली. आणि ह्या पर्टिक्युलर सीनमध्ये मी सगळं इरेज करतो. आता ह्या पर्टिक्युलर सीनमध्ये व्हॉट इज एनर्जी पर युनिट मास ऑफ द ब्लॉक? ब्लॉकचं मास एम दिलं आहे त्यांनी, एनर्जी पर युनिट मास. ठीक आहे, तर एनर्जी पर युनिट मास काय असेल? ओके मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी पॉसिबल, टोटल एनर्जी काढू. हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, एनर्जी ऑफ दॅट ब्लॉक डिवायडेड बाय मास. एनर्जी पर युनिट मास हाफ, फ्रिक्वेन्सी काय होईल? फ्रिक्वेन्सी ओमेगा काय होईल? फ्रिक्वेन्सी 1 आहे म्हणजे 2π × 1² 4π² होईल तो, बरोबर ना. ओमेगा 2πf असतो, एफ तर 1 आपण प्रूव्ह केलं, सो त्याचा स्क्वेअर केला. इंटू ए स्क्वेअर, ए काय? अरे ए आहे 1/4, 25 सेंटीमीटर. त्याचा स्क्वेअर काय येईल? 1/4 स्क्वेअर 1/16 असतो. मीटरमध्ये केलं मी, 4 × 4 = 8, सो π² / 8, 2 × 4 = 8. पाय स्क्वेअर 10 असतो, 10/8 1.25 असतो, 1.25 जूल पर केजी. डन. दीज वर ऑल द न्युमेरिकल्स. तुम्हाला कुठला अडला असेल परत जाऊन बघा. तुम्हाला एखाद्याचं खूप डिटेल्ड एक्सप्लेनेशन हवा असेल तर प्लीज आधीचे व्हिडिओज बघा. लेक्चरमध्ये हे सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं होतं. जस्ट क्विकली सगळे सॉल्व केले आहेत क्वेश्चन इन व्हेरी शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम. सो दॅट्स इट फॉर टुडेज सेशन गाईज. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. बाय बाय.